सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ब्रिटिशकालीन हत्ती तलावाचे पुनर्जीवन करण्यात आले. पुनर्जीवनापूर्वी 2 लाख लिटर साठवण क्षमता असलेल्या या तलावातील पाण्याची क्षमता पुनर्जीवनानंतर 60 लाख लिटर पर्यंत वाढली आहे. हत्ती तलाव भरल्यानंतर सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी साठवण्यासाठी नव्या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. कर्वे समाज संस्थेच्या बेडी कर्वे रिसर्च आणि सामाजिक उत्तरदायित्व या विभागाचे प्रमुख डॉक्टर महेश ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. कर्वे समाज संस्थेच्या पुढाकारातून आणि कमी सिनियरच्या सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत उपलब्ध हत्ती तलावाच्या पुनर्जीवनाचं काम करण्यात आलंय. गेले 2 वर्ष पुनर्जीवनाचं काम सुरू होतं. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.